जो थ्योरम आहे तो थ्योरम करस्पॉन्डिंग एंगल एंड अल्टरनेट एंगल थ्योरम। तो एकच काम करणे एका वेळेला होते ना। आता मला वाटतं तुम्हाला ऐकायला येत असेल, आवाज येते ना सर्वांना? आपलं थेरम पाहिजे का? यस सर। ओके, करस्पॉन्डिंग अँगल अँड अल्टरनेट अँगल थेरम। स्टेप हे करा सर, म्हणजे काय का समजा एअरफोन हा घेऊन यायला पाहिजे। अरे जरा लवकर तुम्ही ऍडमिट जॉईन हो चला रे, माइक बंद करा, कोणाचा माइक सुरू आहे। बघा थेरम काय बघतो, करस्पॉन्डिंग अँगल फॉर्म बाय द ट्रान्सवर्सल ऑफ टू पॅरलल लाईन आर इक्वल अँगल तयार होणार जे आहेत ते काय इक्वल मेजरचे असतात हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे। ओके, आता जसं स्टेटमेंट दिलेलं आहे, स्टेटमेंट आपल्याला काय दिलेलं आहे बघा, माइक बंद करा रे, कोणाचा आहे तो? द करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सवर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर इक्वल मेजर, हा जो पार्ट आहे इथपर्यंत हा गिवन, आर इक्वल मेजर्स आपल्याला टू प्रूव्ह करायचा, हा जो पार्ट आहे तो काय टू प्रूव्ह आहे, प्रूव्ह करायचा आपल्याला। ओके, आता यामध्ये गिवन लाईन एल पॅरलल लाईन एम, लाईन एल पॅरलल लाईन एम, एन इज अ ट्रान्सवर्सल, ही जी आहे ते ट्रान्सवर्सल आहे, ह्या दोन लाईन पॅरलल आहेत ए लाईन एम। ओके, ए अँड बी आर द करस्पॉन्डिंग अँगल्स, एन इज ट्रान्सवर्सल, टू प्रूव्ह काय करायचं, अँगल ए कॉंग्रंट अँगल बी, अँगल ए इक्वल टू अँगल बी, यांचे मेजर सेम असतात हे आपल्याला प्रूव्ह करायचंय। आता कशा पद्धतीने करायचंय पहा, अतिशय सोपा पार्ट आहे, अँगल ए अँड सी हे जे आहे ते लिनियर पेअर आहेत, लिनियर पेअर अँगल्स मीन्स अँगल ए प्लस अँगल सी इक्वल टू 180, अँगल ए प्लस अँगल सी इक्वल टू 180 अँगल्स इन लिनियर पेअर। ओके, त्यानंतर अँगल ए प्लस सी प्लस अँगल बी इक्वल टू 180 इंटेरियर अँगल्स, इंटेरियर अँगल्स फॉर्म वन साइड ऑफ द ट्रान्सवर्सल एन, म्हणून काय येणार आहेत, इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, म्हणून अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू 180। टेंबे अलका टेंबे कोण आहे, जरा माइक बंद करा, सी प्लस बी इक्वल टू 180, इंटेरियर अँगलचा थेरम आपण पाहिलेला आहे, इंटेरियर अँगल्स मेड बाय दी टू पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सवर्सल आर सप्लिमेंटरी, आंतर कोन हे पूरक कोन असतात, त्यानुसार अँगल ए प्लस अँगल अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू 180 फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 बाय द राईट हँड साइड आर इक्वल 180 180, देअर फोर लेफ्ट हँड साइड ऑल्सो इक्वल, म्हणून अँगल ए प्लस अँगल सी इक्वल टू अँगल बी प्लस अँगल सी फ्रॉम इक्वेशन नंबर 1 अँड 2। यामध्ये तर सेम आहेत, अँगल सी अँड अँगल सी कॅन्सल होईल, काय राहील रे, अँगल ए कॉंग्रंट अँगल बी, देअरफॉर अँगल ए कॉंग्रंट अँगल बी, म्हणजे आपल्याला प्रूव्ह करायचं बघा, हे कसले अँगल आहेत, करस्पॉन्डिंग अँगल आहेत, हे दोन अँगल कसले आहेत, करस्पॉन्डिंग, इक्वल मेजर काढ का बघा, आपल्याला प्रूव्ह केलं इथं प्रूफ। अलका टेम्पे कोण आहे, जरा माइक बंद करा। ओके सर, हा दे प्रूफ, पण यात कुणाला काही डाऊट आहे का, बोला बोला, आता माइक सुरू करून बोलू शकता, काही डाऊट असेल तर सांगा।
हमें तुम्हें याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, तुम्हाला थ्योरम उपयोगाला येईल. म्हणजे अभ्यास करताना प्रॉब्लेम येणार, लिहून घ्यायची फार गरज पडणार नाही. स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय, ओके, क्लिअर दिसतंय ना? काय प्रॉब्लेम नाही ना? अरे बोला कोणतरी. नाही सर. व्यवस्थित दिसतंय? समजला हा थ्योरम? हो सर. हो सर. हो सर. हो नो सर. आपल्याला पाहिजे अल्टरनेट अँगल थ्योरम. अल्टरनेट अँगल फॉर्म बाय ट्रान्सवर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर. अल्टरनेट अँगल सुद्धा कसे असतात? इक्वल मेजर. म्हणजे आपला टू गिवन द अल्टरनेट अँगल फॉर्म बाय द ट्रान्सवर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर. म्हणजे हा जो पार्ट आहे टू गिवन, हा पार्ट आहे तो कुठला आहे? गिवन. आणि हा जो आहे तो आपला टू प्रूव्ह करायचा आहे. टू प्रूव्ह करायचं, ओके. थेरम मधले पार्ट करता आले पाहिजे आपलं. प्रूफ काय करायचं आणि गिव्हन काय आहे, ओके. आता याप्रमाणे आपल्याला टू पॅरल लाईन्स ड्रॉ करायला लागतील. लाईन या दोन लाईन पॅरल आहेत. लाईन एल पॅरल लाईन एम. एन इज अ ट्रान्सवर्सल. एन इज अ ट्रान्सवर्सल, ओके. जसं आपल्याला स्टेटमेंट मध्ये दिलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला डायग्राम काढायचे, काहीच करायचं नाही. अवनी काय प्रॉब्लेम आहे बोला. काय नाही सर, तो चुकून हात वर झाला. सॉरी. ओके ओके. मग लाईन एल पॅरलल लाईन एम, अँगल डी अँड बी आर अल्टरनेट अल्टरनेट अँगल्स, अँड सी अँड डी, सी अँड बी इंटिरियर अँगल, डी अँड सी पेअर ऑफ लिनियर पेअर अँगल्स, हे आपल्याला समजलं पाहिजे, ओके. लाईन एल पॅरलल लाईन एम, एन इज अ ट्रान्सवर्सल. एन इज अ ट्रान्सवर्सल. आता प्रूव करताना बघा, थोडक्यात मी सांगतो. या दोघांचे ऍडिशन आपल्याला दाखवायचे. डी प्लस सी इक्वल टू 180 लिनियर पेअर अँगल्स येतील. त्यानंतर अँगल सी प्लस बी इक्वल टू 180 इंटिरियर अँगल्स, परत राईट साइड इक्वल येतील. त्याच पद्धतीने बघा आपले येतील. प्रूव काय करायचं? अँगल डी प्लस डी इक्वल टू अँगल बी. हे अल्टरनेट अँगल आहेत. हे कसले अँगल आहेत? अल्टरनेट अँगल आहेत. हा, त्यानंतर अँगल डी प्लस अँगल सी, डी प्लस सी ह्या दोघांच्या ऍडिशन, हे लिनियर पेअर अँगल आहेत. डी आणि सी कसले अँगल आहेत? हे दोन अँगल जे आहेत ते लिनियर पेअर अँगल्स आहेत. म्हणून यांचे ऍडिशन 180. इक्वेशन नंबर 1. त्यानंतर अँगल सी प्लस बी या दोघांचे ऍडिशन किती येणार आहे? 180 का? इंटिरियर अँगल थेरम किंवा प्रॉपर्टी ऑफ इंटिरियर अँगल ऑफ पॅरलल लाईन्स. परत या ठिकाणी राईट साइड इक्वल टू 180 आहे. इथे राईट साइड इक्वल टू 180 म्हणजे फ्रॉम इक्वेशन 1 and 2 राईट साइड आर इक्वल, देअर फॉर लेफ्ट हँड साइड ऑल्सो इक्वल. देअर फॉर अँगल डी प्लस अँगल सी इक्वल टू अँगल सी प्लस अँगल बी. यामधला सी कॉमन आहे, सी कॅन्सल होईल. देअरफोर अँगल डी इक्वल टू अँगल बी. म्हणजे डी आणि बी चे मेजर कसे असतात? सारखे. मग राहिलेले पेअर समजा सी असले तर कुठला तर ई घेतला आपण, तर हे दोन अँगल सुद्धा कॉन्ग्रंट असणार आहेत. म्हणजे अल्टरनेट अँगलचे मेजर हे सेम असतात, यावरून आपल्या लक्षात येईल. बर, या थेरम मध्ये कोणाला काही डाऊट आहे का रे? बोला परत एकदा सांगू. परत एकदा बघा, काय दिलंय? द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सवर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर्स. दादा डायग्राम आपण त्या पद्धतीने काढल्या. टू पॅरलल लाईन्स म्हणजे लाईन एल पॅरलल लाईन एम. एन इज ट्रान्सवर्सल अँगल. डी अँड बी आर द अल्टरनेट अँगल्स. टू प्रूव अँगल डी इक्वल टू अँगल बी आपल्याला प्रूव करायचं आहे, ओके. त्यानंतर बघा, अँगल डी प्लस अँगल सी, अँगल डी प्लस सी हे जे दोन अँगल आहेत ते लिनियर पेअर अँगल आहे, म्हणून त्यांचे ऍडिशन 180 येईल. त्यानंतर अँगल सी प्लस अँगल बी इक्वल टू 180 प्रॉपर्टी ऑफ इंटिरियर अँगल्स ऑफ ए पॅरलल लाईन्स. आता या ठिकाणी हे दोन इक्वेशन इक्वेट करायचे आहेत. राईट हँड साइड इक्वल आहेत म्हणून लेफ्ट हँड साइड सुद्धा काय असणार आहेत? इक्वल.
एंगल डी प्लस एंगल सी इक्वल टू एंगल सी प्लस एंगल बी एंगल सी सी कैंसल होईल देअरफॉर एंगल डी इक्वल टू एंगल बी हेन्स द प्रूफ म्हणजे इथे लक्षात ठेवायचं अल्टरनेट अँगल्स चे पेअर कसे असतात कॉंग्रंट असतात करस्पॉन्डिंग अँगल चे सुद्धा काय असतात कॉंग्रंट असतात प्रूफ ओके यात काय कोणाला प्रॉब्लेम आहे का हा थेरम समजला नाही असं काय आहे का कारण याच्यावर नंतर आपल्या एक्झाम्पल घ्यायचे स्क्रीनशॉट काढून घ्या हा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल मी काय म्हणते जरा श्रेयश स्क्रीनशॉट घ्या आपले पार्टिसिपेंट किती आहे त्यांचा स्क्रीनशॉट घे आणि मला पाठव नंतर व्हॉट्सअपवर श्रेयश आवाज येत आहे का जोशी हा ठीक आहे कोणीतरी गेलं तरी चालेल ते मला नंतर पाठवा बघा आता यानंतर आपल्या यावरचे प्रॅक्टिस सेट बाय द प्रॅक्टिस सेट 2.1 इन फिगर लाईन आरपी पॅरलल ही जी लाईन आरपी पॅरलल लाईन एम एस ओके डीके इज अ ट्रान्सवर्सल डीके काय इथं हे ट्रान्सवर्सल आहे ओके आणि अँगल डी एच पी हा जो अँगल आहे तो 85 आहे देन फाइंड द मेजर ऑफ द फॉलोइंग अँगल्स आर एच डी बघा आता मी तोंडी सांगतो नंतर तुम्हाला स्क्रीनवर येईलच आर हा जो अँगल आहे आर एच डी हे दोन अँगल कसे तर लिनियर पेअर आहेत म्हणजे याची ऍडिशन किती येणार 180 ओके यातला एक 85 राहिलेला किती असणार आहे 95 बरोबर आहे का 180 मायनस 85 किती येणार आहे 95 येईल ओके त्यानंतर हा आर एच डी मिळाला तुम्हाला त्यानंतर पी एच जी पी एच जी हा जो अँगल आहे तो हा अँगल काढायचा आपला म्हणजे याचा व्हर्टिकल अपोजिट अँगल आहे हा अँगल किती येणार आहे 95 येईल लक्षात आलं काही बघा त्यानंतर एच एस जी एच एस एच जी एस हा जो अँगल आहे तो बघा आता हा अँगल डी एच पी आणि हा जो अँगल आहे ते कसले तरी करस्पॉन्डिंग अँगल आहे थेरम पाहिलाय पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉंग्रंट म्हणून हा सुद्धा किती येईल 85 येईल ओके त्यानंतर एम जी के हा याचा व्हर्टिकल अपोजिट अँगल आहे याचा व्हर्टिकल अपोजिट अँगल आहे म्हणून हा किती येणार परत 85 आता हे थोडक्यात तुम्हाला मी सांगितलं आता आपण तिथं स्टेप बाय स्टेप पाहू ओके मग आरपी स्ट्रेट लाईन आणि एच डी स्टँड ऑन इन एच डी त्यावरती आहे अँगल आर एच डी जसं आपण सांगितलं तसं आर एच डी आणि हे दोन अँगल ऍडिशन 180 त्यानंतर अँगल आर एच डी प्लस 85 डीएचएफ ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 85 इक्वल टू 180 त्यानंतर अँगल आर एच डी हा 85 ट्रान्सफर केलेला आहे इक्वल टू 180 मायनस 85 इक्वल टू 95 हे झालं पहिलंच उत्तर नंतर सेन्स द स्ट्रेट लाईन आर पी अँड डी के इंटरसेक्ट ऍट एच हा पी एच जी पी एच जी हे दोन व्हर्टिकल अपोजिट अँगल आहेत याचं जे मेजर आहे तेच याचं असणार आहे म्हणून अँगल पी एच जी इक्वल टू 95 याचं मेजर किती असणार आहे 95 त्यानंतर आपला एच जी एस एच जी एस हा अँगल काढायचा म्हणजे हे दोन अँगल कसे आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स आहे म्हणजे हे सारखा असणार आहे तो सुद्धा किती येणार आहे एच जी इक्वल टू डी एच पी करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल टू 85 आणि लास्ट एम जी के एम जी के हा जो अँगल आहे तो याचा व्हर्टिकल अपोजिट अँगल आहे ओके सिन द स्ट्रेट लाईन एम एस बाकीच्या गोष्टी आहेत अँगल एम जी एच इक्वल टू एच जी एस व्हर्टिकल अपोजिट अँगल्स देअर फॉर एम जी के इक्वल टू 85 एक्झाम्पल समजलं का तुम्हाला यामध्ये काही डाऊट आहे कुणाला आहे का डाऊट बोला नो सर नो सर नो सर बरं ठीक आहे मी यातलं क्लिअर करतो तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता हे क्लिअर केलं यातला स्क्रीनशॉट घेऊन ठेवा म्हणजे तुम्हाला उपयोगाला येईल नंतर
बर नेक्स्ट एक्साम्पल पाहता आपल्याला पाहिजे. गाय होत नाही ना रे, फास्ट नाही ना होत, तर सांगा. इन फिगर लाईन पी पॅरलल लाईन क्यू अँड लाईन एल अँड एम आर ट्रान्सवर्सल, मेजर द फॉलोइंग सम अँगल्स आर शोन, हेन्स फाइंड द मेजर ऑफ अँगल ए बी सी अँड डी. या ठिकाणी दिलेले आहेत पी आणि क्यू जे आहे ते पॅरलल लाईन आहेत. हा जो आहे ए बी म्हणजे लाईन एल आणि एम ह्या ट्रान्सवर्सल आहेत. आपला अँगल ए काढायचा इथं कुठे दिला बघा, ए इथं आहे, त्यानंतर बी, बी या ठिकाणी आहे, त्यानंतर सी आणि डी. आता थोडक्यात जर सांगायचं झालं तर कशा पद्धतीने आपले व्हॅल्यू काढता येतील बघा. तुम्हाला ए ची व्हॅल्यू काढता येईल, ए ची व्हॅल्यू इथे काढता येईल, कारण हे दोन अँगल लिनियर पेअर आहेत बरोबर. हा जर वन 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 टेन असेल तर हा किती येईल बोला, बोला माइक सुरू करून बोलला तरी चालेल, काय हरकत नाही. मग याचा ऑपोजिट अँगल किती येईल रे, 70 बरोबर. आता पी अँड क्यू ह्या काय पॅरलल लाईन आहेत बरोबर, तर हे एल ही ट्रान्सवर्सल आहे, म्हणजे हे दोन अँगल कसे झाले रे, करस्पॉन्डिंग अँगल. बी चे मेजर किती येईल, 70. आता परत या ठिकाणी बघा, या दोन लाईन पॅरल आहेत, आपल्याला कुठले काढायचे डी ची व्हॅल्यू काढायची ए ची बरोबर. हा आता सी वगैरे कसा काढणार सांगा. हा 150 एक नाही, 150 हा किती सांगा मग. हा करस्पॉन्डिंग अँगल येणार नाहीत, कारण एल आणि एम ह्या पॅरलल लाईन्स नाहीत, लक्षात ठेवा. नाही तर इथं 70 लिहाल तुम्ही करस्पॉन्डिंग अँगल म्हणून. हा 150 तर 180 मायनस 115 किती सांगा, 65 येईल. ओके हा, मग आता हे दोन अँगल कसे आहेत बघा, या दोन लाईन पॅरलल आहेत पी अँड क्यू, करस्पॉन्डिंग 115 येईल. ओके 115 येईल, लक्षात आलं हे. हा कारण पॅरलल हे फसवण्यासाठी दिले, ह्या दोन एल आणि एम पॅरलल नाहीत. बघा आता आपण स्टेप बाय स्टेप इथं पाहूत. एन के एल प्लस एन के इक्वल टू 180 म्हणजे या दोघांचे ऍडिशन दिलेले. मी जरा इथलं अनोटेशन घालवतो. हा या दोघांचे ऍडिशन दिलेले आपल्या 180 इथं दिलेले. ए इक्वल टू किती बा, 180 मायनस 110 इक्वल टू 70. त्यानंतर अल्टरनेट एक्सटेरियर अँगल सुद्धा, हा अल्टरनेट एक्सटेरियर अँगल पण आहे इक्वल टू बी तेच येईल. ए इक्वल टू अल्टरनेट एक्सटेरियर अँगलचं पण आपण पाहिलेलं आहे, हे दोन अल्टरनेट एक्सटेरियर अँगल आहेत म्हणून ते इक्वल असणार आहेत, बी इक्वल टू 70. त्यानंतर पुढचा सी एन के करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, सी इक्वल टू हा 150 येईल. त्यानंतर सी डी इज स्ट्रेट लाईन अँड रे एम एस स्टँड ऑन इट, देन अँगल एन एन एम एल प्लस एल एम डी इक्वल टू 180 लिनियर पियर. परत इथं लिनियर पियर अँगल्स आहेत, हे दोन लिनियर पियर अँगल आहे, इथेही तुम्ही काय कॅल्क्युलेशन करू शकता. 115 प्लस डी इक्वल टू 180 इक्वल टू 65. ओके इथं कुणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या क्लिअर केल्यानंतर. ओके आपण आता आपला प्रीमियम नसल्यामुळे 6 मिनिट शिल्लक आहेत,